वी लर्न इंग्लिश स्पीकिंग ह्याच्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण छोटे छोटे सेंटेन्सची प्रॅक्टिस करत आहोत. फर्स्ट सेंटेन्स, कीप इट असाइड. कीप इट असाइड, असाइड मीन्स बाजूला, ते एका बाजूला ठेव. स्टॉप अनॉईंग मी. स्टॉप अनॉईंग मी, अनॉईंग मी मीन्स त्रास देणे, मला त्रास देणं बंद कर. ही मेक्स पीपल लाफ. ही मेक्स पीपल लाफ, तो लोकांना हसवतो. आय एम मेकिंग यू हॅपी. आय एम मेकिंग यू हॅपी, मी तुला आनंदी ठेवतो आहे. आय एम गेटिंग हॅपी. आय एम गेटिंग हॅपी म्हणजे मी आनंदी होत आहे, होणार आहे. आय एम गेटिंग हॅपी. हूज कॉल्ड यू. हूज कॉल्ड, कॉल्ड म्हणजे रागावणे. हूज कॉल्ड यू म्हणजे तुला कोण रागवलं. आय डोंट बिलीव. आय डोंट बिलीव, माझा विश्वास नाही. समवन इज कॉलिंग यू. समवन इज कॉलिंग यू, समवन मीन्स कोणीतरी, कोणीतरी तुला बोलवत आहे. हु इज कॉलिंग मी. हु इज कॉलिंग मी प्रश्नार्थक वाक्य, मला कोण बोलवत आहे. वेन विल यू गेट फ्री. वेन विल यू गेट फ्री म्हणजे तू कधी मोकळा होणार आहेस किंवा कधी रिकामा होणार आहेस. आय एम बिझी ॲट द मोमेंट. आय एम बिझी ॲट द मोमेंट म्हणजे मी आता कामात आहे. इट्स ऑल युअर फॉल्ट. इट्स ऑल युअर फॉल्ट म्हणजे सगळी चुकी तुझी आहे. देअर इज अ नो नीड टू गो. देअर इज अ नो नीड टू गो, नीड म्हणजे गरज, तुला तिथे जाण्याची गरज नाही आहे. वेअर आर यू गोईंग. वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहे. आय एम गोईंग आउट. आय एम गोईंग आउट, मी बाहेर जात आहे. लेट हिम कम इनसाइड. लेट हिम कम इनसाइड म्हणजे त्याला आत येऊ दे. लेट मी डू माय वर्क. लेट मी डू माय वर्क म्हणजे मला माझं काम करू दे. ब्रिंग हिम इनसाइड. ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग हिम इनसाइड, त्याला आत घेऊन जा. ब्रिंग हिम इनसाइड. हु आर यू टू मी. हु आर यू टू मी म्हणजे तू माझा कोण आहे. आय विश आय हॅड मनी. आय विश आय हॅड मनी म्हणजे खरंच, म्हणजे इच्छा पण. आय विश म्हणजे इच्छा, खरंच माझ्याकडे पैसे असते तर. आय विश आय कुड गो देअर. आय विश आय कुड गो देअर, कुड म्हणजे शकलो असतो किंवा शक्य झालं असतं ते शकलो शकले. मी तेथे जाऊ शकलो असतो तर. आय विश आय कुड गो देअर. फॉरगिव मी इफ पॉसिबल. फॉरगिव म्हणजे माफ करणे. फॉरगिव मी इफ पॉसिबल म्हणजे तुला शक्य असेल तर मला माफ कर. आय हॅड अ स्लीपलेस नाईट. आय हॅड अ स्लीपलेस नाईट, मी रात्रभर झोपू शकलो नाही. आय विश इट वर ट्रू. आय विश इट वर ट्रू, खरंच ते सत्य असते तर. काही ह्या छोटे छोटे सेंटेन्सची आपण आपल्या इंग्लिश स्पीकिंगसाठी प्रॅक्टिस करायची आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.